डॉक्टर या की कामिनी, तुमच्याशी बोलायचं होतं, थोडं महत्त्वाचं. आमच्याशी? बोला ना. आपली ऋतू त्या भूषणशी लग्न करते असं मी ऐकलं. कळलं तुम्हासनी? भिंती नवी का नसतात म्हणतात तेच. तरी या घरातल्या समजा भिंतींचं पेस्ट कंट्रोल करून घेतलं होता म्या, पण काय फायदा नाही झाला त्याचा. कामिनी बाई, तो भूषण चांगला मुलगा नाहीये. हो, तो फरार आहे आणि ही पोरगी त्याच्या प्रेमामध्ये आंधळी झाली. आता काय करायचं डॉक्टर साहेब? हे वयच असं असतं नाही का? कामिनी बाई, ह्या वयात तिने नादानपणा करणं मी समजू शकतो, पण ह्या वयात तुम्ही तिच्या लग्नाला पाठिंबा कसा काय देताय? नाही, भूषण चांगला मुलगा नाहीये हे माहिती असूनही तुम्ही ह्या लग्नाला पाठिंबा देताय. ह्या लग्नामुळे ऋतूच्या आयुष्याची बर्बादी होईल हे माहिती असूनही तुम्ही ह्या लग्नाला सपोर्ट करताय. अहो, घरात परिस्थिती काय आहे? अण्णा तिकडे जेलमध्ये. त्याला जर का ऋतूच्या लग्नाची ही बातमी कळली तर त्याला त्रास होईल हे माहिती असूनही तुम्ही मुद्दाम करताय हे. कामिनीबाई, अण्णांनी आजपर्यंत तुम्हाला हवं नको ते सगळं दिलं, असं असतानाही तुम्ही त्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसताय. अहो, कुठे फिराल हे पाप? एक मिनिट. आमच्या पोरीचं काय करायचं त्या आम्ही बघून घेऊ. तुम्ही आमच्या घरातल्या भानगडींमध्ये नाक खुपसायची काय बी गरज नाही डॉक्टर. मित्र आहात तर मित्रावानीच राहा, कळलं का? आमची जागा तुम्ही दाखवून दिलीत, धन्यवाद. येतो कामिनी बाई.